ज्यांनी हे भोंग्याच्या संदर्भातलं एक मुद्दा पुढे आणला आणि सगळीकडे मीडिया नुसतं आता गाडीत बसलेत, आता गाडी चालली, आता गाडी इथपर्यंत पोचली, आता औरंगाबादला उतरले, आता वर जायला निघाले, आता रूमचा दरवाजा उघडला, काय चाललेलं आहे, कशाचं चाललं आहे, काय आपण सांगतोय, काय मेसेज देतोय? ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मला त्याच्या संदर्भामध्ये ऑडिट करण्याचा अधिकार नाही. पण ह्याच व्यक्तींनी पत्रकार मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या जनतेहो, मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार. आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, ही इकडून आला तिकडून आला, काही पुढं झालं नाही, काही पुढं झालं नाही. दोन दिवस का एक दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग, काही होत नाही. ह्या व्यक्तींनी आत्तापर्यंत जी जी आंदोलनं केली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली. टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. नितीन गडकरी निकसून सांगतात, गडकरी साहेब हे टोल घेतल्यामुळंच हे सगळे हायवे झाले, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग 45,000 कोटीचा चालला आहे. तो टोल नाही घेतला तर तो झालाच नसता. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे त्या काळामध्ये काम झालं, परंतु टोल घेतला म्हणून त्याचा मेंटेनन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. छोटे रस्त्याचे टोल नाही इथपर्यंत बरोबर आहे, ते आपण काढलेत. नुसता फ्लायओव्हर करायचा आणि तिथं टोल लावायचा इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे टोलचं फेल गेलं. दुसरं आपल्याला आठवत आहे यूपी बिहारवाल्यांनो चले जाव, सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली. सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव. अरे काय हटाव, ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली. शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं, ह्यांना ह्यांची भूमिका बदलावी लागली. सोडलीच ना भूमिका का ठेवली, त्याच्याचबरोबर ते हॉकर्स, हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, दोनचे काही जणांना मारतात, कुठंतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता. तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काहींना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते. तेही फेल गेलं, फेरीवाल्यांचं फेल गेलं, ते उत्तर प्रदेश बिहारचे लोक काढली त्याच्यामुळं आपले सगळ्यांच्या कन्स्ट्रक्शन थांबलं. शेवटी सगळ्यांना कळलं हे आपल्याला परवडणार नाही. अहो काही ठिकाणी आपल्या भागातली लोक त्या पद्धतीचं काम करतच नाही, हे सगळं उघड उघड आहे. त्याच्यामुळं तिथं ते काम आता तुम्हाला माहिती आहे लोकांना कदाचित आवडणार नाही. खूप ठिकाणी दुधाचा व्यवसाय करण्याच्या करता मोठी डेअरी असलेली तर दुधाचं मशीन लावलं जातं धारा काढायला, आणि कित्येक ठिकाणी तुम्ही माहिती घ्या धारा काढायला बाहेर उत्तर प्रदेश बिहारचे लोक आणतात आणि धारा काढतात, तेव्हा बाकीचे जण दूध पितात चहा पितात. शेवटी आपला भारत आहे, संविधान कायदा नियम सगळ्यांना सारखे. आताच्याही काळात ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी सातत्याने दाखवलं ते दाखवल्यानंतर कालपासून सुरू झालं, अरे साईबाबाची काकड आरती बंद झाली, म्हणजे कुठं लाऊडस्पीकरवर बंद झाली म्हणजे तिथं चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या तिथली पण आरती लाऊडस्पीकर व्हायची बंद झाली. मी सुरुवातीपासून सांगत होतो हे उद्या सर करायचं ठरवलं, जसं आपल्या पुण्यामध्ये हेल्मेटची सक्ती आहे परंतु सगळे एकत्र येतात तर म्हणतात नाही इथून तिथं पलीकडच्या गल्लीत शुक्रवार पेठेतनं पलीकडच्या पेठेत जायला कशाला हेल्मेट पाहिजे, म्हणून कायद्याने ते चुकीचं आहे. परंतु आपण म्हणतो बाबा पुणेकर ठीक आहे करा, आणि कुणाचंही सरकार असलं तर